हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू ज्ञान सागर करियर केयर सेल लोनी। आई नारायण शिंगारे, डायरेक्टर ऑफ ज्ञान सागर करियर केयर सेल लोनी, वेलकम्स यू इन द ऑनलाइन क्लासेस विच आर स्टार्टिंग बिकॉज ऑफ COVID-19 कोरोना वायरस। विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत सोशल मीडियाच्या विरोधात राहणारा मी आपल्या देशावर तसेच जगभरात जे सध्या कोरोनाचं संकट आलेलं आहे त्यामुळे सध्या काही पर्याय राहिलेला नाही आणि तुमच्याबरोबर संवाद करण्यासाठी आता ऑनलाइन क्लासेस हेच एक माध्यम राहिलेलं आहे। तर मागच्या 1.5 महिन्यापासून आपला भारत देश, त्यामध्ये आपला महाराष्ट्र सर्वात अग्रेसर नंबरला आहे, आपण या कोरोनाशी झुंज देतोय। ही झुंज देत असताना 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू होती आणि अक्षरशः शेवटचा एक पेपर त्यांचा कॅन्सल देखील झाला, पण तरीही आपल्याला आपलं एज्युकेशन किंवा नॉलेज घेण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबून चालणार नाही। म्हणून ज्ञानसागर करिअर केअर सेल तर्फे आम्ही 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस सुरू करत आहोत। सुरुवातीला मी ज्ञानसागर करिअर केअर सेल आणि मी स्वतः याबद्दल काही माहिती तुम्हाला शेअर करणार आहे। जसं क्लासेस बद्दल जर सांगायचं म्हटलं तर आपल्या ज्ञानसागर या नावाची आम्ही पहिली शाखा औरंगाबाद या ठिकाणी December 1999 मध्ये सुरू केली, म्हणजे जवळपास 21 वर्ष झाले। आणि मी स्वतः 1997 पासून या क्लासेस फील्ड मध्ये कार्यरत आहे। 1997 च्या काळामध्ये एज्युकेशन क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्रात बोर्ड परीक्षेला खूप जास्त महत्व होते, परंतु 2003-04 पासून जेव्हापासून प्रत्येक कॉलेजच्या ऍडमिशनसाठी, जसं तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल, मेडिकलला जायचं असेल किंवा इतर कुठल्याही ब्रांचेसला जायचं असेल, तर एंट्रन्स एक्झामची सुरुवात झाली। तेव्हापासून आमच्या क्लासेसने एंट्रन्स एक्झामच्या प्रिपरेशन करण्यासाठी वेगवेगळे तंत्र वापरून मॅक्सिमम मुलांना कसं यशस्वी करता येईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत। मागच्या 22 वर्षांमध्ये ज्ञानसागर या फॅमिलीकडून किंवा ज्ञानसागर ग्रुपकडून शेकडो विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागले, हजारो विद्यार्थी ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज, IIT, NIT, IIIT अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशनसाठी पात्र ठरले। लोणीमध्ये 2017 मध्ये आम्ही आमच्या क्लासची ब्रँच सुरू केली आणि पहिल्याच वर्षी आम्हाला या ठिकाणी खूप चांगलं यश मिळालं। तुमच्या कदाचित परिचित असेल अवधूत जाधव, हा 2018 मध्ये रिझल्ट दिलेला आमचा विद्यार्थी पूर्ण देशामध्ये पहिला क्रमांक मिळवून आयसर पुणे या ठिकाणी ऍडमिशनसाठी पात्र झाला आणि सध्या तो आयसर पुणे या ठिकाणी शिकत आहे। त्याचबरोबर जवळपास 6 विद्यार्थी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी 2018 लाच प्रवेश पात्र झाले आणि 2 ते 3 विद्यार्थी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला, जसं प्रवरा मेडिकल कॉलेज, प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी या ठिकाणी ऍडमिशनसाठी पात्र झाले। तर हे थोडक्यात मी तुम्हाला आपल्या क्लासेस बद्दल माहिती सांगितली आहे।
नाउ अबाउट द एंट्रन्स एक्झामिनेशन. पहा विद्यार्थी मित्र हो, तुम्ही नुकतीच 10वीची परीक्षा दिलेली आहे. कोविड 19 मुळे तुम्हाला फारसा काही एन्जॉय करता नसेल आला, परंतु तरीही तुम्ही घरी बसून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून तुम्ही बऱ्यापैकी एन्जॉय करत असाल. परंतु एन्जॉय आता किती दिवस करणार ना, जवळपास 1.5 महिना झालाय. आता आपल्याला करिअरसाठी काहीतरी सुरुवात करावी लागेल, त्यामुळे 11वीच्या दृष्टीने तुम्हाला विचार करावा लागेल. तुम्हाला तुमचे डिसिजन्स अगोदर ठरवावे लागतील, तुमचा एम ठरवावा लागेल की तुम्हाला काय करायचं आहे, नेमकं कुठल्या कुठल्या एक्झाम्स असतात, कोणती एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला कुठे ऍडमिशन घेता येतं. कारण आता तुम्ही स्कूलिंग एज्युकेशन मधून निघून हायर स्कूलिंग एज्युकेशन मध्ये म्हणजे 11th 12th स्टँडर्ड साठी तुम्ही आता ऍडमिशन घेणार आहात. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की आणखी जवळपास 3 महिने तरी कुठलेही शाळा महाविद्यालय किंवा प्राइवेट कोचिंग क्लासेस कुठलेही फेस टू फेस शिकण्यासाठी अवेलेबल असणार नाहीत. कारण सध्या ज्या पद्धतीनं या कोरोना व्हायरसची वाढ होत आहे, त्याचे पेशंट जे इन्क्रीज होत आहेत, त्यामुळे ऑगस्ट एंड पर्यंत तरी सध्याच्या गव्हर्नमेंट रूल्स नुसार, जसं नीटची परीक्षा जुलै एंडला गेलेली म्हणजे त्याचा रिझल्ट लागण्यासाठी ऑगस्ट महिना तरी येईल, म्हणजे ऑगस्ट एंड पर्यंत तरी शाळा कॉलेजेस महाविद्यालय काहीच सुरू होणार नाही. तर त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशन थ्रू आपल्याला 11वीचा सिलेबस शिकायला जास्त मदत होईल. तर सुरुवातीला आपण एक्झाम्स बद्दल थोडीशी डिटेलमध्ये माहिती घेऊ की कोणकोणत्या मेन एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत. तसं एंट्रन्स एक्झामिनेशन बद्दल बोलायचं झालं तर 4 तास पण कमी पडतील, पण मी थोडक्यात जे 11th 12th सायन्स स्ट्रीम नंतर मेन फोकसमध्ये असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या एक्झाम्स आहेत, ज्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतात आणि एक्झाम देतात, त्या एक्झाम संदर्भात माहिती मी तुम्हाला देत आहे. जसं पहिली एक्झाम आहे नीट. नीट ही एक्झाम कशासाठी असते, तर विद्यार्थी मित्र हो, नीट ही एक्झाम तुम्हाला मेडिकल फील्ड मध्ये प्रवेश करण्यासाठी आहे. मग मेडिकल फील्ड कोणते, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्ही नीट एक्झाम देऊन डॉक्टर होऊ शकता. तुम्हाला नर्सिंग करायचं असेल तरी तुम्ही नीट एक्झाम देऊन नर्सिंग करू शकता. किंवा फिजिओथेरपी करायचं असेल, म्हणजे मेडिकल फील्डशी रिलेटेड खूप साऱ्या काही ब्रांचेस आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला नीट थ्रू ऍडमिशन घेता येतं. मग डॉक्टर बनायचंय तुम्हाला असं जर तुमचं एम असेल, तर तुम्हाला कोणता डॉक्टर बनता येत आहे त्याच्यामध्ये आणखी काही स्पेसिफिकेशन्स आहेत. जसं तुम्हाला MBBS डॉक्टर व्हायचंय का BDS डॉक्टर व्हायचंय का BAMS करायचंय का BHMS करायचंय का फिजिओथेरपी करायचंय, हे तुम्हाला नीटच्या एक्झाम मधून करता येईल. नीटच्या एक्झाम मधून काय काय करता येणार आहे, नीटच्या एक्झाम मधून MBBS, BDS, BAMS, BHMS, फिजिओथेरपी अँड सो. म्हणजे असे काही क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला नीट एक्झाम थ्रू जाता येईल. आता हे झालं कुठे ऍडमिशन घेता येतं. आता आपल्याला ही नीट एक्झाम असते कशी, याच्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने येतात, त्या एक्झामचा क्रायटेरिया काय आहे हे थोडक्यात पाहू. तर नीट जी एक्झाम असते ती 720 मार्काची एक्झाम असते. नीट एक्झाम ही 720 मार्काची एक्झाम असते. 720 मार्कासाठी 720 मार्क्स आहेत आणि 720 मार्क्ससाठी तुम्हाला 180 क्वेश्चन सोडवायचे असतात. 180 क्वेश्चन्स आणि 720 मार्क, म्हणजे एका क्वेश्चनला 4 मार्क आहेत. आता याचा सिलेबस काय असतो, कोणकोणते विषय या परीक्षेला असतात, तर नीट एक्झामसाठी जनरली फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो हे 3 विषय असतात. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. सध्या तरी या 3 विषयाचा समावेश नीट एक्झाम मध्ये आहे. कदाचित
पुढच्या 2-3 वर्षांमध्ये केमिस्ट्री आणि बायो हे दोनच विषय राहण्याची शक्यता आहे. परंतु सध्या या वर्षीची जी एक्झाम होणार आहे त्यासाठी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो असे 3 विषय असतात. तर याच्यामध्ये बायो हा विषय सर्वात महत्वाचा असतो, कारण या 720 पैकी 360 मार्क हे बायो सब्जेक्ट साठी असतात, 180 मार्क केमिस्ट्री सब्जेक्ट साठी असतात आणि 180 मार्क हे फिजिक्स सब्जेक्ट साठी असतात. याचाच अर्थ असा झाला की 45 क्वेश्चन फिजिक्सचे, 45 क्वेश्चन केमिस्ट्रीचे आणि 90 क्वेश्चन बायोलॉजीचे विचारले जातील. म्हणजे एकूण जो 3 तासाचा हा पेपर असतो, 180 क्वेश्चन आपल्याला 180 मिनिटांमध्ये सोडवायचे, म्हणजे 1 मिनिटांमध्ये 1 क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. आता या एक्झाम संदर्भात आणखी थोडस डिटेलमध्ये जाईल मी. एका मिनिटामध्ये 1 क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन वाचल्यापासून त्याला समजून घेऊन त्याला सोडवून त्याचं उत्तर शोधायचं आणि ते आपल्याला आपल्या आन्सर शीटवर मार्क करायचं, या सर्व क्रियेसाठी तुम्हाला 1 मिनिट असतो. आणि मग जर तुम्हाला 720 पैकी 720 गुण घ्यायचे आहेत, 180 मिनिटांमध्ये 180 क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे आहेत, तर तुमच्याकडे नॉलेज खूप जास्त असणं गरजेचं आहे, तुमच्या नॉलेजची डेप्थ खूप जास्त असणं गरजेचं आहे. तर ही नॉलेजची डेप्थ मिळते कशी? जेव्हा तुम्ही याचा जो सिलेबस आहे अगदी केअरफुली आणि थरो स्टडी करता, तेव्हा तुम्हाला 180 मिनिटांमध्ये 180 क्वेश्चन सोडवण्याची तुमची कॅपॅसिटी तयार होऊ शकते. आता ही कॅपॅसिटी तयार करण्यासाठी तुम्हाला मदत कोण करतं? तर तुमचे सब्जेक्ट टीचर आणि तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी दिलेला वेळ हा सगळ्यात महत्वाचा असेल. नीट एक्झाम सारखंच, नीट जी एक्झाम आहे त्यासारखंच इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी तुम्हाला 2 एक्झाम्स महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत. एक आहे जेडब्ल्यू. जेडब्ल्यू मध्ये 2 पार्ट असतात, एक असतं मेन्स आणि दुसरे असते ऍडव्हान्स. या 2 वेगवेगळ्या परीक्षा आहेत. जेडब्ल्यू मेन ही ऑल इंडिया लेवलवर, म्हणजे मेन्स आणि ऍडव्हान्स जी एक्झाम आहे ही ऑल इंडिया लेवलवर होणारी एक्झाम आहे. आणि MHT CET ही महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने आपल्या महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऍडमिशनसाठी तयार केलेली ही एक्झाम आहे. तर या 2 एक्झाम मेनली इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जाण्यासाठी यूज केले जाते. तर जेडब्ल्यू मेन जी एक्झाम आहे त्या एक्झाम थ्रू जेडब्ल्यू मेन एक्झाम थ्रू तुम्हाला NIIT, IIIT म्हणजेच NIIT कॉलेजेस आणि IIIT कॉलेजेस, म्हणजे यांना पूर्वी रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस असं म्हटलं जायचं, कॉलेजेस विच आर रन बाय दी सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जे जवळपास 30-35 कॉलेजेस आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये, ज्या ठिकाणी तुम्हाला जेडब्ल्यू मेन्स थ्रू ऍडमिशन मिळतं, त्या ठिकाणी जवळपास 15,000-16,000 सीट्स आहेत जिथे तुम्हाला जेडब्ल्यू मेन थ्रू या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं. तर या कॉलेजेसमध्ये टॉपच्या NIT कॉलेजला किंवा IIIT कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर जेडब्ल्यू मेन ही एक्झाम तुम्हाला उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. मग ही जेडब्ल्यू मेन एक्झाम असते कशी? तर ही सध्या 300 मार्काची एक्झाम असते, 300 मार्क्स. आणि 300 मार्क्ससाठी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स असे 3 विषय याच्यासाठी अभ्यास करावा लागेल. टोटल तुम्हाला 75 क्वेश्चन्स याच्यासाठी सॉल्व्ह करायचे, 75 क्वेश्चन्स. टायमिंग याच्यासाठी देखील 180 मिनिट्सच असतो, म्हणजे 3 तास. नीटची जी एक्झाम आहे 180 मिनिट्स 180 क्वेश्चन्स,
जेडब्ल्यू मेनची जी एक्झाम्पल 75 क्वेश्चन्स अँड 180 मिनिट्स. मग एवढा फरक का? कारण जेडब्ल्यू मेन मध्ये विचारले गेलेले जे क्वेश्चन्स असतात दे आर मिक्स्ड कन्सेप्ट क्वेश्चन्स, ज्याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करावा लागतो आणि सॉल्व करण्यासाठी वेळ लागतो. नीट मध्ये जनरली नॉलेज बेस्ड क्वेश्चनची संख्या जास्त असते, म्हणजे तुमच्याकडे जर नॉलेज डेप्थ मध्ये असेल तर यू कॅन जस्ट रीड द क्वेश्चन अँड वी कॅन फाइंड द आन्सर. परंतु जेई मेन्स मधल्या क्वेश्चनचं आन्सर शोधण्यासाठी तुम्हाला फक्त क्वेश्चन वाचून त्याचा आन्सर कधीच नाही काढता येणार. तो क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला त्याला सॉल्व करावा लागेल, काहीतरी प्रोसेस करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल. मीन्स एव्हरी क्वेश्चन विल बी टेक सम टाइम, 2 मिनिट्स, 3 मिनिट, 4 मिनिट्स, अप टू 10 मिनिट्स ऑल्सो, ठीक आहे, इन जेडब्ल्यू मेन. नाउ सेपरेशन ऑफ द मार्क्स फॉर द ईच सब्जेक्ट इज 100 मार्क्स फॉर फिजिक्स, 100 मार्क्स फॉर केमिस्ट्री अँड 100 मार्क्स फॉर मॅथ्स. अँड फॉर दॅट 100 मार्क्स देर आर 2 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स, 20 क्वेश्चन्स विच आर मेनली सिंगल आन्सर टाइप क्वेश्चन, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. सिंगल आन्सर टाइप क्वेश्चन म्हणजे 20 क्वेश्चन असे असतील की क्वेश्चन वाचून त्याचे 4 ऑप्शन दिलेले असतील एबीसीडी आणि त्यापैकी आन्सर तुम्हाला द्यायचं असतं. आणि 5 क्वेश्चन जे असतात ते असतात न्यूमरिकल आन्सर बेस्ड क्वेश्चन, न्यूमरिकल आन्सर टाइप क्वेश्चन म्हणजे असे क्वेश्चन की त्याचं आन्सर काहीतरी नंबर मध्ये येणार आहे, नंबर फॉर्म मध्ये 2 येईल, 3 येईल, 5 येईल, 6 येईल, अशा पद्धतीने नंबर फॉर्म मध्ये याचं आन्सर येतं. तर हे क्वेश्चन सॉल्व करून तुम्हाला त्याचं आन्सर लिहायचं असतं. जेडब्ल्यू मेन ही एक्झाम जनरली ऑनलाईन एक्झाम होते, म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, इट इज नॉट ऑफलाईन एक्झाम. टिल दॅट नीट एक्झाम इज ऑफलाईन एक्झाम, बट वी नो दॅट ऍज वी आर सफरिंग फ्रॉम कोविड-19 डेफिनेटली फ्रॉम नेक्स्ट इयर दिस एक्झाम ऑल्सो ऍज ऑनलाईन एक्झाम. ही नीट एक्झाम देखील ऑनलाईन होण्याचे चान्सेस आहेत. सध्या तरी मेन्स ही एक्झाम ऑनलाईन होते, त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन सिंगल आन्सर टाईप क्वेश्चन आणि हे 5 क्वेश्चन मल्टिपल आन्सर टाईप क्वेश्चन, असे प्रत्येक सब्जेक्टचे 25 क्वेश्चन, 3 सब्जेक्टचे मिळून 75 क्वेश्चन, टोटल 300 मार्क्स. ठीक आहे, ही एक्झाम ओव्हरऑल इंडियामध्ये जवळपास 10 ते 11 लाख विद्यार्थी ही जेडब्ल्यू मेनची एक्झाम देतात, जवळपास 14 ते 14.5 लाख विद्यार्थी ही नीटची एक्झाम देत असतात. आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर तुम्हाला सुद्धा कॉम्पीट करायचं आहे. यानंतर MHT CET जी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक्झाम घेते, ही MHT CET ची जी एक्झाम आहे ही 200 मार्क्सची एक्झाम असते. या 200 मार्क्स साठी परत याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स असे 3 सब्जेक्ट असतील. फिजिक्स याचे 50 क्वेश्चन्स अँड 50 मार्क्स, 50 क्वेश्चन्स 50 मार्क्स. केमिस्ट्री 50 क्वेश्चन्स अँड 50 मार्क्स. आणि मॅथमॅटिक्स 50 क्वेश्चन्स 100 मार्क्स. तर ही टोटल 200 मार्क्स पेपर असतो आणि ज्याच्यामध्ये 150 क्वेश्चन्स असतील इंजिनिअरिंग साईडसाठी. MHT CET थ्रू तुम्हाला आणखी जसं फार्मसी आहे आणि ऍग्री आहे, फार्मसी आणि ऍग्री याच्यासाठी सुद्धा तुम्हाला MHT CET एक्झाम थ्रू जाता येतं, ऍडमिशन घेता येतं. फार्मसी करायचं असेल यू कॅन चूज आयदर PCM ग्रुप ऑर PCB ग्रुप, तुम्हाला PCM ग्रुप चॉईस करता येईल किंवा PCB ग्रुप चॉईस करता येईल. ऍग्रीसाठी मात्र कंपल्सरी तुम्हाला PCB ग्रुप असतो, म्हणजे या MHT CET मध्ये एक बायोचा देखील पेपर होतो. इन्स्टेड ऑफ मॅथमॅटिक्स वी कॅन चूज इट बायो, दॅट इज 100 क्वेश्चन्स अँड 100 मार्क्स.
100 क्वेश्चन्स अँड 100 मार्क्स. यू कॅन गिव्ह बोथ द पेपर्स ऑल्सो. म्हणजे तुम्हाला पीसीएम ग्रुपचा पेपर द्यायचा आहे, पीसीबी ग्रुपचा पण पेपर द्यायचा आहे, तसं पण तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला एकच ग्रुप चॉईस करायचा असेल, आयदर पीसीएम ऑर पीसीबी, तसं सुद्धा तुम्ही करू शकता. आता ही जी एमएसटी सीईटीची एक्झाम आहे आणि या ज्या दोन एक्झाम आहेत नीट आणि जेडब्ल्यूई, याच्यामध्ये एक मेन डिफरन्स आहे, तो म्हणजे या दोन एक्झाम देण्यासाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगला फेस करायचं. निगेटिव्ह मार्किंग, आता ही निगेटिव्ह मार्किंग कशी असते, तर प्लस 4 मायनस 1 हा रेशो असतो निगेटिव्ह मार्किंगचा. म्हणजे तुमचा एक क्वेश्चन जर बरोबर आला तर तुम्हाला 4 मार्क मिळतील, परंतु एक क्वेश्चन तुमचा जर चुकला, रॉंग झाला, तर एक मार्क तुमचा कमी होईल मिळवलेल्या स्कोर मधून. त्यामुळे या नीट आणि जेडब्ल्यूई सारख्या एक्झाम मध्ये तुम्हाला अंदाजे उत्तर लिहायला चान्स नसतो, कारण अंदाजे उत्तर लिहून तुमचं जर उत्तर चुकलं तर त्या ठिकाणी तुमचा एक मार्क कमी होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी अगदी खूप डेप्थ मध्ये स्टडी करून कन्फर्म असतात की वी आर शुअर अबाउट द आन्सर, त्याचवेळी तुम्ही आन्सर टिक मार्क करावं, म्हणजे तुम्हाला ते मार्क मिळतील. एखादा क्वेश्चन नाही अटेम्प्ट केला तरी चालतो, त्याच्यामुळे मार्क मिळत नाहीत परंतु कमी पण होत नाहीत. परंतु अटेम्प्ट करून क्वेश्चन जर रॉंग झाला तर मात्र तुम्हाला एक मार्काचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. आणि एमएसटी सीईटीची जी एक्झाम आहे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये, म्हणजे एखादा क्वेश्चन तुमचा चुकला तर तुमचा मार्क कमी होत नाही. बरोबर आला तर विथ रिस्पेक्ट टू सब्जेक्ट यू विल गेट आयदर 1 मार्क और 2 मार्क्स. तुमचा मॅथ्सचा क्वेश्चन एक बरोबर आला तर 2 मार्क मिळतील, परंतु चुकल्यानंतर त्याचा मार्क कटत नाही. ही एमएसटी सीईटीची एक्झाम देखील ऑनलाईन स्वरूपात होते, ऑफलाईन परीक्षा इथे अवेलेबल नाहीये. तर इट इज अबाउट द एंट्रन्स एक्झामिनेशन विच आर प्रिपेअर्ड बाय ज्ञानसागर करिअर केअर सेल. ज्ञानसागर मध्ये या 3 एक्झामची आपण मेनली तयारी करून घेतो. आता यानंतर व्हॉट इज द मेथडॉलॉजी ऑफ ज्ञानसागर. मेथडॉलॉजी ऑफ ज्ञानसागर म्हणजे ज्ञानसागर मध्ये याची तयारी कशी करून घेतली जाते. तर सध्या मी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही एक्झाम्स बद्दल, दोन्ही पॅटर्न बद्दल सांगेल की सध्या ऑनलाईन एक्झाम्स मध्ये आम्ही ऑनलाईन क्लासेस मध्ये आम्ही व्हिडिओ लेक्चर्स तयार करतोय. विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानसागरचं एक ऍप आहे, त्या ऍपचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला दिला जाईल, ज्या पासवर्ड मधून तुम्ही त्या ऍपला तुम्ही डाउनलोड करून तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या बॅचसाठी जे काही स्टडी मटेरियल आहे ते आम्ही त्या ऍपवर डाउनलोड केलेलं आहे, ते स्टडी मटेरियल तुम्हाला पाहता येईल, त्याचा स्टडी करता येईल. तुमच्याकडे प्रिंटरची जर सुविधा असेल तर तुम्ही ते प्रिंट काढून तुम्ही वाचायला अवेलेबल करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आमचं व्हिडिओ लेक्चर जेव्हा सुरू होतात, 4, 5, 6 व्हिडिओ लेक्चर झाल्यानंतर जेवढा पार्ट आमच्याकडून शिकून झालेला आहे त्या पार्टवर आम्ही एक वर्कशीट फॉर्म करतो. ती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही ती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये टाकतो. ती तुम्ही सॉल्व करायची आहे. वर्कशीट सॉल्व केल्यानंतर तुम्हाला त्या वर्कशीटमध्ये जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टला फोन करून विचारू शकता, किंवा डाऊट सॉल्विंगचे आपण लाईव्ह लेक्चर्स यूट्यूब स्टुडिओवर घेऊ शकतो, किंवा आपल्या ऍप थ्रू देखील आपण व्हिडिओ लाईव्ह लेक्चर्स आपण घेऊ शकतो. दिस इज अबाउट ऑनलाईन क्लासेस. याच्यामध्येच आपण ऑनलाईन एक्झाम्स पण घेतो, म्हणजे 1-2 चॅप्टर झाल्यानंतर तुमची ऑनलाईन रिअल टाईम टेस्ट म्हणतो आपण. ज्या पद्धतीनं एमएसटी सीईटी किंवा जेडब्ल्यूईची ऑनलाईन एक्झाम होते अगदी त्याच पॅटर्नमध्ये आपण नीट सीईटी आणि जेडब्ल्यूई या तिन्हीच्या पॅटर्नमध्ये ऑनलाईन टेस्ट विद्यार्थ्यांसाठी जनरेट करतो आणि ती एक्झाम विद्यार्थ्यांना देता येते. विद्यार्थ्यांनी एक्झाम दिल्यानंतर इमिजिएटली त्याला त्याचा स्कोर कळतो, त्याला त्याचं अनालिसिस करता येतं की विच क्वेश्चन इज रॉंग, त्याचं सोल्युशन त्याला पाहता येतं की कोणत्या क्वेश्चनमध्ये आपण काय गडबड केलेली,
कुठे चुकलं, आपल्यासोबत कॉम्पीट करणारे जेवढे विद्यार्थी आहेत त्यापैकी किती जणांचं अन्सर चुकलं, किती जणांचं बरोबर आलं, बरोबर अन्सर लिहिण्याचं पर्सेंटेज काय आहे, रॉंग अन्सर लिहिणाऱ्यांचं पर्सेंटेज काय आहे आणि आपली लेवल त्यामध्ये कुठे आहे, या सगळ्याचा परफॉर्मन्स आपल्याला या ऑनलाईन एक्झाम थ्रू पाहता येतो. त्याच्यानंतर ऑफलाईन एक्झाम जेव्हा ऑफलाईन मध्ये आम्ही तयारी करतो, जसं फेस टू फेस टीचिंग, जसं आपले हे ऑनलाईन क्लासेस 3 महिने चालतील जवळपास, आफ्टर दॅट ऑल्सो इट इज कंटिन्युइंग, बट जेव्हा लॉकडाऊन संपेल आणि आपल्याला फेस टू फेस क्लासेस घेण्याची परवानगी दिली जाईल त्यानंतर कशी तयारी करून घेतली जाईल त्याबद्दल मी सांगेन. क्लासरूम टीचिंग तेव्हा सुरू होईल. विद्यार्थी आणि स्टुडंट, विद्यार्थी आणि टीचर्स हे फेस टू फेस असतील, ज्याच्यामध्ये आपण दोन प्रकारच्या बॅचेस घेतो. एक असते टार्गेट बॅच, या टार्गेट बॅच मध्ये विद्यार्थ्यांचं जे टार्गेट आहे, ज्यांचं जे एम आहे, ते एम पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या विद्यार्थ्यांना जवळपास 8 ते 9 तास क्लासेसमध्येच टीचिंग मेथड, टीचिंग सुविधा देतो, ज्याच्यामध्ये दररोज तुम्हाला 5 तासाचं टीचिंग असेल, 2 तासाचं सेल्फ स्टडी असेल आणि 1 तासाची तुम्हाला डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेमची एक सीट ज्याला डीपीपी म्हणतो आपण, ती डीपीपी तुम्हाला दिली जाईल. त्या डीपीपी थ्रू तुम्हाला मागे शिकवलेले जे चॅप्टर्स आहेत त्याची रिव्हिजन होऊन जाते. त्याचबरोबर प्रत्येक संडेला आपण झालेला जो सिलेबस आहे त्यावर अगदी नीट जेडब्ल्यू किंवा सीईटी पॅटर्नने, तुम्ही जी काही बॅच घेतली असेल त्या पद्धतीने, त्या पॅटर्नने तुमची प्रत्येक संडेला एक्झाम होईल. एक्झाम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या पेपरचं फेस टू फेस डिस्कशन होणार, प्रत्येक क्वेश्चनचं डिस्कशन होणार, तुमचे जेवढे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स तुमचे सॉल्व्ह केले जाणार. क्लासेसमध्ये तुमच्यासाठी एक लायब्ररी अवेलेबल आहे, ज्या लायब्ररीमध्ये जवळपास 70 ते 80 पब्लिकेशनचे बुक्स अवेलेबल आहेत. तुम्हाला ज्या ऑथरचं बुक पाहिजे त्या ऑथरचं बुक त्या लायब्ररीमध्ये अवेलेबल असेल अँड यू कॅन टेक इट अँड यू कॅन यूज इट. आफ्टर दॅट टीचिंग फॅकल्टी इज व्हेरी एक्सपिरियन्स्ड अँड क्वालिफाईड अँड डिव्होटेड. मी 3 शब्द वापरले, एक्सपिरियन्स्ड, क्वालिटी स्टाफ आणि डिव्होटेड स्टाफ. म्हणजे एक्सपिरियन्स आहे, त्यांच्याकडे क्वालिटी आहे, वेल क्वालिफाईड आहेत आणि डिव्होटेड आहेत. म्हणजे कुठलीही एखादा टीचर क्वालिफाईड असणे म्हणजे त्याच्याकडे भरपूर नॉलेज असणे, एक्सपिरियन्स असणे म्हणजे विद्यार्थ्यांची क्षमता ओळखण्याची त्याच्यामध्ये क्षमता खूप जास्त असते, आणि डिव्होटेड म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किती पण कष्ट करण्याची तयारी आहे. तर आमची फॅकल्टी ही दिवसभरात 8 तास 9 तास 10 तास देखील विद्यार्थ्यांबरोबर काम करत राहते. दिस इज अबाउट द ज्ञानसागर्स मेथडॉलॉजी. जेव्हा तुम्ही फेस टू फेस भेटाल तेव्हा आणखी जास्त डिटेल एक्सपिरियन्स तुम्हाला येणार आहे. आणि सगळ्यात मेन पार्ट आता आपण पोस्ट एक्झाम काउन्सिलिंग बद्दल पाहू. ज्ञानसागर क्लासेसचं नाव आम्ही ज्ञानसागर करिअर केअर सेल असं दिलेलं आहे, म्हणजे तुमच्या करिअरसाठी आम्ही केअर करणार आहेत अप टू युअर ऍडमिशन. म्हणजे फक्त क्लासेसला ऍडमिशन घेणे, एक्झाम बद्दल तुम्हाला शिकवणे इथपर्यंतच ज्ञानसागर जिम्मेदारी घेत नाही, तर त्यापुढे जाऊन आपण तुमची एक्झाम झाल्यानंतर, तुमचे रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्हाला कोणत्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं तिथपर्यंत तुमची काउन्सिलिंग करत राहणार. स्पेशल काउन्सिलर्स द्वारा ज्यांना त्या त्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल अगदी डिटेलमध्ये माहिती आहे, जसं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन घ्यायचं असेल तर जेडब्ल्यू मेनचा रिझल्ट तुमचा लागल्यानंतर तुमचं कुठल्या कॉलेजला ऍडमिशन होऊ शकतं त्याची माहिती ज्याला असते त्याकडून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली जाते. तुम्हाला त्याचं ट्रेनिंग दिलं जातं की हाऊ टू फिल द प्रिफरन्स फॉर्म, कशा पद्धतीने तुम्हाला प्रिफरन्सेस टाकायचे आहेत,
त्याचे जे नोटिफिकेशन्स असतील ते तुम्हाला कशा पद्धतीने पाहायचे या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आम्ही तुम्हाला देत असतो. त्याचसोबत जसं मेडिकल फील्ड असेल, मेडिकलचा तुमचा रिझल्ट लागला किंवा सीईटीचा रिझल्ट लागला तर प्रत्येक एक्झाम नंतर त्याची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत ज्ञानसागर क्लासेस तुमच्या सोबत आहे. फक्त ऍडमिशन घेणे आणि शिकवणे एवढाच पार्ट आमचा राहणार नाही तर शेवटीपर्यंत, ज्यामुळे अगदी थोडेसे कमी मार्क असतील विद्यार्थी तर नॉलेज नसल्यामुळे कधी कधी त्यांना चांगलं कॉलेज मिळत नाही. परंतु तेच आपण जर प्रिफरन्स फॉर्म व्यवस्थित भरला तर तुम्हाला दी बेस्ट कॉलेज मिळू शकतं. तर याबद्दलची माहिती आपण तुम्हाला वारंवार देत राहणार आहोत. तुम्हाला जर ज्ञानसागर करिअर केअर सेल जॉईन करायचा असेल, सध्या तुम्ही ऑनलाईन फॉर्ममध्ये याला जॉईन करू शकता ऑनलाईन क्लासेससाठी. त्याकरिता ज्ञानसागर क्लासेसने पुढील 10 दिवस यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना ही सुविधा दिली की यू कॅन सी द व्हिडिओ. आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही जॉईन करा. पण 10 दिवसानंतर आपण आपल्या क्लासचं एक ॲप तयार केलेलं आहे, त्या ॲपचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला जर डिटेलमध्ये काहीही चर्चा करायची असेल तर क्लासेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जे काही आमच्या ॲडमिशन कमिटीचे फोन नंबर आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी चर्चा करा आणि तुम्ही ज्ञानसागरशी जेवढ्या होईल तेवढ्या लवकर कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.